जागतिक महिला दिनानिमित्त दापोली अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड दापोली तर्फे महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार पाटील मॅडम, बँकेचे चेअरमन जयवंत शेठ जालगावकर, नगरसेविका साधना बोत्रे, रमा बेलोसे, देशमुख मॅडम, संगीता तलाठी, वृषाली दांडेकर, श्यामल जालगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी सौ संगीता संदेश तलाठी, डायरेक्टर दापोली अर्बन बँक दापोली. प्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दापोली अर्बन बँक ही आपली बँक आहे, सर्वांचीच आहे, आणि ती नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते. सामाजिक बांधिलकी ही दापोली अर्बन बँक हे आपलं प्रथम कर्तव्य जाणते, आणि त्यातून नेहमी नफा न कमवता, नफा तर कमवतेच बँक, पण त्यातून सामाजिक बांधिलकी ही जास्त जपते. आणि त्या संदर्भातच आम्ही ह्या रोबोटिक मसाज आणि ॲक्युप्रेशर मार्गदर्शन केंद्र आणि त्याचा डेमो असा कार्यक्रम सौ श्यामल जालगावकर यांच्या माध्यमामधून बँकेने राबवलेला आहे, आणि तो कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडलेला आहे. सर्व महिलांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिला आहे. आमच्या बँकेचे चेअरमन श्री जालगावकर सर यांचं यामध्ये बहुमोल मार्गदर्शन आहे, आणि त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही हा कार्यक्रम पूर्ण यशस्वीपणे राबवला आहे. नमस्कार, मी शशिकांत मोरे. माझं क्लिनिक बँड्रा ईस्टला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आहे. आजच्या ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला जे करायचं आहे म्हणजे ट्रीटमेंट्स करायचे आहेत, त्या विदाऊट मेडिसिन किंवा विदाऊट ऑपरेशन आपण इथे करू शकतो ह्याच्यामध्ये, ॲक्युप्रेशरमध्ये. आणि त्याचा सेटअप जालगावकर मॅडमकडे दापोलीमध्ये उपलब्ध आहे. तर आजच्या या महिला दिनाच्या मुहूर्तावरती सगळ्यांनी त्याचा अवश्य लाभ घेत आहे. आणि आणखीन एक आपलं सेंटर आहे हरणेला, मी सुद्धा मॅडमना इथे जॉईन करतो आहे आता दापोलीमध्ये, आणि मुंबईतून मी येऊन इथे रेग्युलर अवेलेबल असेल. नमस्कार, सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सौरमा सुशांत बेलोचे, दापोली अर्बन बँक. आज आम्ही सर्व महिलांसाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिला दिनानिमित्त इथे रोबोटिक मसाजचे काही इक्विपमेंट्स आणले होते, आणि ह्या आणलेल्या इक्विपमेंट्सना आम्हाला सर्व दापोलीतल्या शहरातल्या महिलांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला. येताना आलेल्या महिलांचे चेहरे आणि जाताना आनंदी होऊन गेलेले चेहरे बघताना फार आनंद होत होता की आपण काही चांगली गोष्ट महिलांसमोर आणू शकलो. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करून आम्ही खूप शॉर्ट नोटीसवरती विचार करून श्यामल जालगावकरच्या माध्यमातून इथे रोबोटिक मसाजचे काही इक्विपमेंट आणले. ते फायदेशीर ठरले आमच्यासाठी. आत्तापर्यंत जवळजवळ 150 महिलांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि सगळ्यात जास्त आभार आमच्या बँकेचे चेअरमन ज्यांनी आम्हाला खूप छोट्या पिरियडमध्ये इतका छान सपोर्ट केला. नमस्कार, मी श्यामल जालगावकर,
सर्वप्रथम मी दापोली अर्बन बँकेचे आभार मानते की आज महिला दिनासाठी आज जी काही आपण उपकरणं इथे ठेवलेली आहेत, जी वेगवेगळी मशीनरी आपण इथे ठेवून महिलांसाठी आज मसाज थेरपी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संधी दिली, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते. आज सकाळपासून आपण बघत आहोत की इथे 150 वरती जास्त महिला येऊन मसाज घेत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला इतक्या छान मिळाल्या की आज महिला दिनासाठी खरोखरच कोणतीतरी एक छान इव्हेंट तुम्ही प्लॅन केली आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे आपण आज फक्त महिलांसाठी आज त्यांना इतका छान मसाज पायांसाठी किंवा बॉडी मसाज स्पाईन्ससाठी अशा वेगवेगळ्या उपकरणांच्या माध्यमातून आपण त्यांना मसाज दिलेला आहे, त्यामुळे ज्या महिलांच्या चेहऱ्यावरची जी खुशी आहे ती बघताना आज आम्हाला खूप छान आनंद झालेला आहे. याच्याबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की आपलं दापोलीमध्ये एक सेंटर आहेच, वन टच मॅजिक कॉर्नर, ही एक डॉक्टर मिनल राघमवर म्हणून आहेत, त्यांचा हा कन्सेप्ट आहे आणि त्यांची फ्रँचायझी आपण घेतलेली आहे. या माध्यमातून मी आजपर्यंत पॅरालायसिसचे पेशंट, ज्या पेशंटना सेंटरमध्ये येताना व्हीलचेअरवरनं आणलं जातं आणि त्याच्यानंतर ते जेव्हा स्वतःच्या पायाने आपल्या सेंटरमध्ये चालत जातात आणि तो जो एक त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो ना, तो बघण्यासाठी खूप जास्त छान वाटतं. त्याच्याबरोबर स्पॉन्डिलायसिस आणि अर्थरायटिसचे पेशंट्स आपण त्यांच्यावरती प्रॉपर विथ मेडिकल रिपोर्टनी त्यांना आपण ट्रीटमेंट देत असतो आणि त्यांना कव्हर करत असतो. आज दापोलीमध्ये मी 3 वर्ष काम करते आहे आणि एक दसऱ्यापासून ऑक्टोबरमध्ये आपण एक अजून नवीन सेंटर चालू केलं आहे हरणेमध्ये. आज हरणेमध्ये जनरली सगळी लोकं जी आहेत ती बोटीवर काम करणारी आहेत किंवा मावशी ज्या नेहमीच्या मच्छी घेऊन जाणाऱ्या आहेत त्यांना सगळ्यांना अर्थरायटिस आणि स्पॉन्डिलायसिसचे खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यासाठी आपण त्यांना हरणेमध्ये कमीत कमी रेटमध्ये आपण त्यांना सर्व्हिस देत आहोत आणि तो जो आनंद आहे तो मला अतिशय, मी जे काम करते आहे त्याचा आनंद मला मनापासून मिळतो आहे. थँक्यू.